नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संतोष वाघचौरे, संचालक होरायझन डायग्नॉस्टिक। आपण मागील व्हिडिओमध्ये अनिमिया विषयाबद्दल माहिती घेतली होती, त्याचे लक्षणं काय असतात, त्याची ट्रीटमेंट काय असते आणि आपण कोणत्या प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे याबद्दल आपण माहिती घेतली। आज मी तुमच्यासमोर एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे। आजच्या आपल्या विषयाचं नाव आहे पल्स ऑक्सिमीटर। आपणा सर्वांना ज्ञात असेलच की सध्या संपूर्ण जग COVID-19 या आजारासोबत लढत आहे। आता महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे। या काळात आपण पल्स ऑक्सिमीटर या विषयावरती भरपूर व्हिडिओ पाहिले असतील किंवा भरपूर लिटरेचर वाचले असेल। आज आपण पल्स ऑक्सिमीटर म्हणजे काय, त्याचे फायदे काय, पल्स ऑक्सिमीटरचा वापर कसा करायचा, योग्य वापर कसा करायचा, नंतर पल्स ऑक्सिमीटरचे जे रीडिंग येतात त्या रीडिंगचा अर्थ काय असतो आणि रीडिंग आल्यानंतर आपण त्याचा संदर्भ कसा लावायचा किंवा आपण डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। पल्स ऑक्सिमीटर हे अतिशय साधे आणि सोपे उपकरण आहे। पल्स ऑक्सिमीटर आपल्याला SpO2 आणि पल्स रेट या दोन गोष्टीबद्दल माहिती देत असते। आता आपण बघूया ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणजे काय। ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्या रक्तामध्ये ऑक्सिजनची पातळी किती आहे हे बघणे आणि त्याचबरोबर हा ऑक्सिजन आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत आहे किंवा नाही तेही बघणे। पल्स रेट म्हणजे आपले हृदय एका मिनिटामध्ये किती वेळा ब्लड पंप करते किंवा सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हृदयाचे ठोके किती होतात हे मोजणे। आता आपण पाहूया पल्स ऑक्सिमीटर याचा वापर आपण कसा करायचा। आपण बऱ्याच वेळा चित्रपटांमध्ये किंवा युट्यूबच्या व्हिडिओमध्ये असं पाहिलं असेल की इंडेक्स फिंगरला हे उपकरण लावले जाते, परंतु इंडेक्स फिंगरला हे पल्स ऑक्सिमीटर लावणे थोडे टाळावे किंवा लावूच नये। कारण सांगतो, आपले जे इंडेक्स फिंगर असते त्याला रक्त पुरवठा जो असतो तो फक्त एकाच आर्टरीकडून असतो किंवा एका रक्तवाहिनीकडून असतो। आपले जे मिडल फिंगर असते त्याला रेडियल आणि अल्नार अशा दोन रक्तवाहिनीकडून रक्त पुरवठा असतो। म्हणून आपण हे पल्स ऑक्सिमीटर हे जे उपकरण आहे ते सहसा आपण मिडल फिंगरला लावले पाहिजे, इंडेक्स फिंगरला लावणे आपण टाळलं पाहिजे। पल्स ऑक्सिमीटरच्या अचूक रीडिंगसाठी आपण नखावर असलेली नेलपेंट काढणं फार आवश्यक आहे। पल्स ऑक्सिमीटर बरोबर बोटामध्ये ज्यावेळेस आपण बोटाला लावतो त्याचबरोबर फिट झालाय की नाही हे बघायचं। बऱ्याच वेळा काय होतं, आपण ज्यावेळेस पल्स ऑक्सिमीटर लावतो त्यावेळेस एक लूज फिट झालेला असतो, त्यामध्ये रीडिंग बरोबर येत नाही, रीडिंगमध्ये थोडं व्हेरिएशन होऊ शकतं। त्यामुळे ज्यावेळेस आपण पल्स ऑक्सिमीटर आपल्या बोटाला लावतो त्यावेळेस तो आधी बरोबर ते कुशन जे असतं ते बरोबर फिट झालंय की नाही हे बघायचं। रीडिंगसाठी साधारणतः 20 ते 30 सेकंद लागतात। आपण इकडे बघू शकतो, आता मी हे बटन स्टार्ट केलेलं आहे, आणि आता आपण रीडिंगसाठी आपण बघितलेलं माझं आता SpO2 इकडे 98 दाखवत आहे आणि पल्स रेट 96 दाखवत आहे, बरोबर। अचूक रीडिंगसाठी ह्या गोष्टी करणं फार आवश्यक आहे आणि साधारणतः दिवसातून तुम्ही 5 ते 6 वेळा याचे रीडिंग घेऊ शकता। अगदीच 5-5 मिनिटाला बोटाला लावून बघायचं सॅच्युरेशन बरोबर आहे की नाही तेही करणं योग्य नाही, एवढं पॅनिक व्हायची गरज नाही। दिवसातून तुम्ही 5 ते 6 वेळा तुम्ही रीडिंग घेतलं दॅट इज मोर दॅन इनफ। आता आपण बघूया ऑक्सिजन कमी होणे आणि हृदयाच्या ठोक्यामध्ये अनियमितता येणं याचा काय अर्थ असू शकतो। तर आपण पहिल्यांदा बघूया की ऑक्सिजन नॉर्मल जे आपण SpO2 इकडे दिसत आहे आपल्याला त्याची नॉर्मल रेंज काय असते। 95% जास्त ऑक्सिजन सॅच्युरेशन असणे हे अगदी नॉर्मल असतं। नॉर्मल जे ऍडल्ट असतात त्यांच्यामध्ये 95% जास्त ऑक्सिजन सॅच्युरेशन असतं। तीच लेवल जर 85 ते 94 पर्यंत झाली तर ही आपण धोक्याची पातळी असं म्हणू शकतो। त्यामुळे ज्यावेळेस आपण पल्स ऑक्सिमीटर तुम्ही रीडिंग घेणार आणि त्या रीडिंगमध्ये तुम्हाला तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन 85 ते 94 दरम्यान आढळत असेल तर ही थोडी धोक्याची घंटा आहे आणि धोक्याची पातळी आहे। त्यासाठी आवश्यक पुढच्या जे काही स्टेप्स आहेत ते आपण घेणं आवश्यक आहे। आणि जर हीच ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल जर 85% खाली गेली तर ती अतिशय धोक्याची घंटा आहे आणि अतिशय धोक्याची पातळी आहे। त्यामुळं आपण ज्यावेळेस पल्स ऑक्सिमीटर तुम्ही रीडिंग घेणार त्यावेळेस ही लेवल जर 85% खाली आलेली असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटणं फार आवश्यक आहे, COVID-19 टेस्ट करणं देखील खूप आवश्यक आहे। आता आपण बघूया हार्ट रेट। हार्ट रेट जो नॉर्मल असतो तो 60 ते 100 याच्या दरम्यान नॉर्मल असतो, म्हणजे आपलं जे हृदय आहे
एका मिनिटामध्ये 60 ते 100 वेळा धडकत असते, 60 ते 100 वेळा ते ब्लड पंप करत असते. जर ही हार्ट रेट आपला जो आहे तो 100 पेक्षा वरती गेला तर त्याला आपण टॅकीकार्डिया म्हणतो, 60 पेक्षा खाली आला तर त्याला ब्रॅडीकार्डिया म्हणतो. दोन्ही गोष्टी चांगल्या नाहीत, त्यामुळे आपल्या पल्स ऑक्सिमीटरवर तुम्ही ज्यावेळेस तुमचा हार्ट रेट 100 पेक्षा जास्त किंवा 60 पेक्षा कमी बघाल त्यावेळेस ही धोक्याची पातळी असे समजून आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पल्स ऑक्सिमीटर हे उपकरण जे आहे ते व्हायरसचे निदान नाही करत, ते फक्त आपल्याला संभाव्य रोगाच्या लक्षणांची चेतावणी देते. डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेऊन आजाराचे निदान करून आपण वेळीच संसर्ग थांबवू शकतो आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. सतर्क राहून वेळेवर पावलं उचलून आपण करोना व्हायरस सोबत नक्कीच लढू शकतो. जर तुम्हाला करोनाचे कोणतेही लक्षण दिसत असेल, जसे की ताप येणे, सर्दी होणे, घसा खवखव करणे, चव जाणे किंवा वास येणे थांबणे, अंगदुखी इत्यादी जर लक्षणं दिसत असतील आणि या उपकरणावरती तुमचा SpO2 95 खाली असेल आणि हार्ट रेट 100 वरती असेल, तरी तुम्हाला त्वरित COVID-19 ही टेस्ट करणं गरजेचं आहे. COVID-19 टेस्ट करण्याच्या सोबतच तुम्ही आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे. आता आपण बघूया पल्स ऑक्सिमीटर विकत घेताना कोणती काळजी घ्यायची आहे. तुम्ही पल्स ऑक्सिमीटर जेव्हा विकत घेता तेव्हा डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या. कोणत्या कंपनीचे घ्यायचे हे मी प्रमोट करणार नाही, परंतु विकत घेताना कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस तुम्ही पल्स ऑक्सिमीटर घ्यायला जाता त्यावेळेस आतमध्ये उघडल्यानंतर एक तुम्हाला एक रेड लाईट दिसतो, तो रेड लाईट बरोबर ब्लिंक होतोय की नाही होतोय हे बघणं आवश्यक आहे. आता जे कुशन आहे, कुशन आपल्या बोटाला बरोबर फिट होतोय नाही होतोय हे बघणं आवश्यक आहे. तुम्हाला जर आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर आमचं फेसबुक पेज आहे, त्याला तुम्ही फॉलो करू शकता. तर तुम्हाला आणखी नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखी कोणत्या व्हिडिओ मधून तुम्हाला माहिती हवी आहे, नवीन टॉपिकवर माहिती हवी आहे. नेक्स्ट टाइम मी तो व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासाठी नक्की. थँक्यू.